आपण या सरकारमध्ये एक गोष्ट पाहिली असेल ईडी सरकारमध्ये की हे सरकार बनल्यापासून संविधानिक सरकार होतं ते माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केला पण हे सरकार बनल्यानंतर मलाही कशी खाता येईल कोणाकोणाला त्याच्यावरचा विचार विमर्श झाला. जनतेच्या प्रश्नाशी काही घेणे देणे नाही असं हे सरकार आहे. या सरकारचा निषेध करतो. कालही आम्ही सांगितलं की या पद्धतीचं दुसऱ्याशी सरकार महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था पण बरोबर नाही आणि म्हणून तातडीनं राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. कारण की महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचारसरणीला या पद्धतीच्या सरकारची अपेक्षा नव्हती. ते भाजपनं करून दाखवलेलं आहे. महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे शाहू फुले आंबेडकर विचाराचा हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे. नाही मला असं वाटतं की नाना पटोलेजींना भीती वाटत आहे की काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा जी सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाली आहे सरकार गेल्याची आणि पुन्हा सरकारमध्ये येणार नाही ही चाहूल काँग्रेस पार्टीला लागली आहे आणि त्यामुळं अस्वस्थ जे त्या ठिकाणी त्यांचा एक मोठा ग्रुप आहे तो सुद्धा पुढच्या काळामध्ये काही वेगळा विचार करू शकेल का किंवा वेगळा विचार करू शकतील का याकरता त्याला भीती वाटत आहे. आणि म्हणून नाना पटोले आपल्या आमदारांना आणि आपल्या संघटनेना थोडं धैर्य देण्याकरता असे वक्तव्य करत असतात. त्यांना हे माहिती आहे जर 206 प्लसच्या वर आता जर महायुती गेली आहे 288 पैकी तर उद्या आमचे आमदार अस्वस्थ होतील आमची संघटना अस्वस्थ होईल आणि आमच्याकडनं काही भाजपमध्ये पक्षप्रवेश होतील अशी भीती नाना पटोलेला वाटत आहे.